वळूया पुढल्या महत्त्वाच्या बातमीकडे. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबतची सुनावणी अखेर संपली आहे. राष्ट्रवादी कुणाची याबाबतची सुनावणी बुधवारी होणार आहे. सत्तेत सहभागी होण्यासाठी पक्षावर दावा ठोकण्यात येतोय. सुप्रिया गटाचा निवडणूक आयोगामध्ये युक्तिवाद. सत्तेत सहभागी होण्यासाठी पक्षावर दावा अशा पद्धतीचा युक्तिवाद सुप्रिया गटानं निवडणूक आयोगामध्ये केलाय. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबतची सुनावणी संपली आहे. मात्र पुढची सुनावणी ही बुधवारी होणार आहे. यावर सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आपण पाहूया. आजच्या युक्तिवादामध्ये फारसा काही जम नसल्यामुळेच कदाचित ते युक्तिवाद सोडून आले असतील असं वाटू शकतं. मला त्याच्यातलं काही फारसं विशेष कायदेदृष्ट्या काय बोलायचं नाही आहे. परंतु आज एकंदरीत 2 तासाच्या युक्तिवादामध्ये पाहिलं की सतत तेच तेच मुद्दे मांडण्याचा त्या ठिकाणी त्यानिमित्ताने प्रयत्न केला. बुधवारच्या वेळेला पुढील सुनावणी सुरू होईल त्यावेळेला ते युक्तिवाद पूर्ण करतील असं आज त्यांच्या वतीने त्या ठिकाणी आश्वासित करण्यात आलं. आणि मग ताबडतोबच आमच्या वतीने त्या ठिकाणी ज्येष्ठ विधिज्ञ मुकुलजी रोहतगी हे आपला युक्तिवाद त्या ठिकाणी सुरू करणार आहेत.